आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जागा वाटपाची बोलणीही सुरू आहे. कालच बहुजन वंचित आघाडीला चर्चेचं पत्र देण्यात आलंय, त्यामुळे येत्या निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. सोबतच आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि तसा प्रयत्नही सुरू नसल्याचा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलाय. नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य, मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहीत नाही असं सांगून थोरात यांनी सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात असून त्यातील काहींना चौकशीची भीती आहे तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतर असुरक्षित वाटू लागल्यानं ते भाजपात प्रवेश करत आहेत असं थोरात म्हणाले. तसेच देशपातळीवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी असून गरीब अल्पसंख्याक समाजावर हल्ले धमक्या देण्याचे प्रकार घडू लागलेत, त्याचं समर्थन कुणी करू नये, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी पुढाकार घ्यावा आणि मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक कायदा करावा असं आवाहनही थोरात यांनी केलं आहे.